राम राम शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत मित्रांनो आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि आज दिवसभरातले अपडेट झालेले कापूस बाजारभाव आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळालेला आहे नऊ हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होता आठ हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर मिळालेला आहे आठ हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त बाजारभाव आहे नऊ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर मिळतोय आठ हजार शंभर रुपये व सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त बाजारभाव आहे नऊ हजार रुपये कमीत कमी दर मिळतोय आठ हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त बाजारभाव आहे आठ हजार सहाशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे वीस रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय आठ हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो देऊळगाव राजा जास्तीत जास्त बाजारभाव आहे आठ हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आठ हजार था था रुपये व सर्वसाधारण दर आहे आठ हजार था था चारशे पाच रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरातले अपडेट झालेले आणि आपले हाती आलेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजार भाव असे शेतमालाचे भावजाण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलबटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो